माका येत नव्हतं म्हणून तू काय बोलत आहे मुगली? लाडा दिलं काय रे? लाडा दिलं कसं वाटतं? बरं मी काय म्हणते, माईकडे ना सुके मासे आणि सगळं ठेवले आहे दोघांसाठी. बाळूबाई सांगा राजा आणि मुगली वेळेत जेवत घालू. सांगू काय? ए त्रास देऊ नको हा बाळू. काय रे थांब रे, किती मस्ती करतो. रमी काय म्हणते, मी बागात जाऊन येते ना, तुका नाल होय ना. नको, मी जाते बागात आणि नाल घेऊन येते. तुम्ही वाईज एसटीच्या तिकिटांचं बघशात. बर खरा हो आता याच्या आधी शिगमो येलो उद्या सकाळी, याच्यानंतर पाडप घ्या. त्याची किती दिवस वाट बघतलं सांग का. म्हणून म्हटलं तू गावता आलं तुझ्याकडून तरी घेऊचे काढून. वैभव दादानू या, काय गेल्यात? काय नाही, तुमच्याकडेच काम होता. काय म्हणता? मुंबईक जाऊचं संध्याकाळी तर नारळाची कापा करूच. मला चार पाच बरे पाणी वाले नाल दिया. घेऊन जा, आता पाडप चालू आहे माझा. तुमका होय ते वेचा आणि घेऊन जा. ते इलेत ना आणि आरसाड खाया पाडप माझा. बरी आरसाडा पडला. पाणी बरं हा गोड एकदम. बरं हा कोवळा मस्त आहे ना. चल नालो आहे मग तुका चल काढून दिस. चला दादानू चला येते. होय होय मग हे वडी झाले की पाठवून देते हा यांच्याकडे. मामा पुरे हा इतके. गावली हो तिकटा गुथाम. होय होय गावली गावली एवढा असा ना. हो ह्याचे तीन चार नाल सोलून दिया माका. हो देते. अहो झाले काय नाल चोलून? हो झाले झाले. घेऊन ये घेऊन ये.
दी चल ले। राजा है ना या बाहर गेलो तू कसो तू झाली गो कापा हो झाली झाली मी खाऊन बघते हां मस्त झाली गो अहो तुम्ही माझा नेहमीच कौतुक करतास पण ही नारळवडी खरी कशी झाली आहे ना या मका चला हवायुदेच्या सेटवर गेल्यावरच कळतला कसा थई येणारी सगळी दिग्गज मंडळी आहेत ना ती आपली नारळवडी खाऊन बघतलीत आणि मग बघूया मी परीक्षेत पास होतय की नाही बर चल चल आपलं निघू जा असा तू तयारी कर होय होय करते तुम्ही वाईट जरा ये डब्यात भरशात हां भरते हां मी तयारी करते चल
माझ्यासोबत आता मधुराज किचन फेम मधुराजी साक्षात उभ्या आहेत आणि तिच्यासोबत काही आपण बोलू शकत असं सगळ्यात आधी मी सांगायला आवडलं की पारंपरिक कोणत्या तर पारंपरिक पदार्थ पारंपरिक पद्धतीने उत्कृष्ट मांडणीने रेड सॉइल सादर करत आहेत. जबरदस्त आहे, जाऊन नक्की चेक करा. आम्ही आता आमच्या अतिथींसाठी नारळाच्या वड्या केल्या असतो. ती आमची कोकणातली म्हणजे अगदी स्वीट डिश, कॉमन स्वीट डिश आहे. तर आम्ही तुमच्यासाठी स्पेशली कोकणातून आणली आहे. खाऊन बघा आणि तुम्हाला कशी वाटते. दिसूनच ही अगदी अस्सल पारंपरिक वाटते. प्रॉपर आपल्यासोबत आहेत मास्टर शेफ विष्णूजी मनोहर आणि आपण त्यांच्यासाठी स्पेशली कोकणातून घेऊन आलो नारळाच्या वड्या. त्यांना आपण टेस्ट करायला देऊया आणि बघूया आपण ह्या परीक्षेत पास होतोय का. त्या ऍक्च्युली पाहिल्यावरच न खाता सुद्धा मी सांगू शकतो त्या उत्तम आहेत. तोडल्यावर अजून जास्त वाटतं की खरंच छान आहे. क्या बात आहे, अप्रतिम आहे. आणि ही वडी कशी करतात हे पाहण्यासाठी तुम्हाला त्यांच्या चॅनलवर जावं लागेल. तुमच्यासाठी नारळाची वडी करून येते कोकणात. वा 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 वा, सांगा बरं जमली काय कमाल. आमच्या बायकांनी काय जमत असं सगळं. एक काम कर, आपण डबूस घेऊन जावा. वा, तुमच्याही देवा आणि बहिणींच्याही देवा. वा वा, नक्की नक्की. जमली आहे की काही माहित नाही, मस्त जमली आहे. टेक्स्चर सुंदर आलेला आहे. गोड पण जास्त नाही ना. जनरली आपण काय खातो की खोबऱ्याची वडी म्हटलं साखर जास्त प्रमाणात घालतो. तर अगदी बरोबर आहे. मी थोडीशी म्हणून घेतली आणि परत ठेवणार होती, पण आता मी नक्की खाणार आहे. मला खूप आवडली. तर ही तुमच्यासाठी आणली आहे, खाऊन बघता का. माझं फेवरेट आहे माहितीये का. जमली आहे ना, मस्त. थँक्यू. कमाल. येतात ना मग गावात. नक्की येणार, पक्का येणार. म्हणजे काय, मी माझी बायको आणि माझा पोरगा आम्ही नक्की येणार तुझ्या गावात. मका खूप भूक लागली, गावची आठवण आहे. मी काय म्हणते ओले नारळाची वडी चालत काय. अरे काही चालत घेऊन बघ आणि काजू पण आमच्यात पाहत. वा 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 वा, आवडली. आवडली म्हणजे गाव परत काय म्हणजे विचारायची. गावचा गाव. हा गावचं गाव. वाको तुला गाव. माको तू नॉर्मल बोल ना. शिकेल ना हळूहळू शिकेल ना. मी काय म्हणते आता एकावर काम हलवा मग आता परत शिकू येतात का. हा इकडे गावी येतात ना. म्हणजे शिंबो संपती ऐकलं. शेवाळे म्हणजे काय. नारळाच्या रसातले शेवळी. हो शिंग्या गावात जाऊचा लक्षात आ. नका सोडशी ना. बस कळला काय बोलली ती कुठला. रेड सॉइल स्टोरी मला पाठ झाला. माका येत नव्हता म्हणून तू काय बोलत. नमस्कार रेड सॉइल स्टोरीज करांनो, कसे आहात. महाराष्ट्रातली ग्रामीण जीवनशैली तसेच इथली पारंपरिक खाद्य संस्कृती केवळ देशात नाही तर जगभर नेण्याचं एक छोटंसं स्वप्न आम्ही दोघांनी पाहिलं होतं. आणि आज तुम्ही देत असलेल्या भरघोस प्रेमाने हे स्वप्न हळूहळू पूर्ण होतंय. त्यासाठी मनापासून आभार. असाच सुंदर सुंदर निसर्ग पाहण्यासाठी आणि इथली ग्रामीण खाद्य संस्कृती अनुभवण्यासाठी आमच्या रेड सॉइल स्टोरीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे केल्याने आम्हाला त्याची खूप मदत होईल आणि असेच सुंदर काम करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.